शेतकरी असो की सामान्य माणूस असो या सर्वांवर वीज बिलाचं एक खूप मोठं संकट या सरकारने लादलंय. मला आठवतं की पहिल्या अधिवेशनामध्ये वीज मंत्र्यांनी आम्ही विजेचे भाव कमी केल्यात असं सांगून पाठ तुटून घेतली होती. खरं म्हणजे त्यावेळेस कमी झाले होते कारण आमच्या काळात झालेल्या सुनावणीमध्ये जे आमच्या त्यावेळेच्या ऊर्जा खात्याने आणि ऊर्जा मंत्र्यांनी विषय मांडले होते ते मान्य करून त्या ठिकाणी एमईआरसीने काही प्रमाणात भाव कमी केले होते. त्यानंतर या सरकारच्या कालावधीत लगेच एप्रिलपासून पुन्हा एकदा विजेचे भाव वाढले. ते एकदा नव्हे दोन वेळा वाढले. त्याच्यावर व्याज वसुली सुरू झाली आणि एवढंच नाही तर लॉकडाऊनच्या काळामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात लोकांना न वापरलेल्या विजेचे बिल आले आहेत. एक प्रचंड मोठा असंतोष आहे. आतापर्यंत 3.5 लाख कनेक्शन या सरकारने कापले आहेत. 75 लाख लोकांना नोटिसेस दिले आहेत. म्हणजे माझा सवाल आहे की एकीकडे लॉकडाऊनमुळे लोकांकडे कामधंदे नाहीत, कुठला पैसा लोकांनी कमावला नाही, शेतकरी पूर्णपणे अडचणीत आहे, अशा परिस्थितीमध्ये त्यांच्याकडनं पैसे वसुली करण्याकरता वीज विभागाचं सक्त वसुली संचालनालय जे सुरू झालेलं आहे यापेक्षा मोगलाई काय वेगळी आहे? मोगलाईमध्ये असंच रयतेवर मोठ्या प्रमाणात कर लादला जायचा आणि रयतेला नागवलं जायचं, तशीच मोगलाई आज या सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळते.